या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता 29 ते 30 मार्च रोजी विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस भारतीय हवामान खात्याचा अंदाज मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी शिंदेंनी सहकुटुंब स्नेह भोजनाचा आनंद घेतला नाव चिन्ह चोरलं तरी सुद्धा सभेला एवढी गर्दी मात्र जीवाभावाची माणसं चोरू शकणार नाहीत कारण ही पूर्वजांची पुण्याई ठाकरेंचा मालेगाव सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात एकत्र लढू मात्र सावरकरांवर टीका सहन करणार नाही उद्धव ठाकरे यांची राहुल गांधींना समज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका दिल्लीने डोळे वटारले की हे मिठाची गुळणी घेतात शिंदेंनाही टोला मारला हिम्मत असेल तर तातडीनं निवडणुका घ्या तुम्ही मोदींच्या नावाने लढा मी बाळासाहेबांच्या नावानं लढतो शिंदेंना ठाकरेंचं आव्हान शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं मी पहिलं पाऊल उचललं शेतकऱ्यांसाठी योजना आखल्या आणि अचानक गद्दारी झाली उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका मिंधे हे उरावर घेतलेलं ओझं चंद्रकांत पाटीलच बोलले होते बावनकुळेंनी मिंधे गटाला जागा दाखवली चंद्रकांत पाटील आणि बावनकुळेंच्या वक्तव्यावरून ठाकरेंचा शिंदेंना टोमणा कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी काळोखामध्ये शेतीची पाहणी करतात द्राक्ष नाचली तरी केंद्रीय कृषी मंत्री म्हणतात फार काही झालं नाही आणि सुप्रिया सुळेंना शिवी देणारे आजही मंत्रीपदी कृषी मंत्री सत्तारांवर ठाकरेंची टीका उत्तरसभा घेणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांना उत्तर द्यावं भाषणं वाचतात मात्र शेतकऱ्यांचं रक्ताचं पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका भाजपमध्ये घेतात निर्मा पावडरनं पवित्र करतात दिसला भ्रष्टाचारी की घे पक्षात भाजपचा हाच रेटा आणि तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल तुम्ही विरोधकांच्या घरात जाता गरोदर महिला 6 वर्षाच्या मुलीची चौकशी करता हे कोणतं हिंदुत्व उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला संतप्त सवाल गेल्या वर्षी एका कांद्याची विक्री झाली नाव न घेता सुहास कांद्यांना मालेगावातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा टोमणा उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा उद्धव ठाकरेंनी कोणत्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे समजेल उद्धव ठाकरेंवर आमदार सुहास कांदे यांचा गंभीर आरोप श्रीधर पाटणकरांसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचाही केला आहे गुलाबराव पाटलांना रस्त्यावर फेकायचंय गद्दारांना खोक्यांखाली चिरडायचंय पक्ष उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात उभा करणारच शिंदे गटावर राऊतांचा हल्लाबोल आम्ही दिलेली मतं परत करा त्यानंतर टीका करा नाहीतर तोच कांदा तोंडावर हाणून मारेन मंत्री गुलाबराव पाटलांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंच्या प्रामाणिकपणावरती महाराष्ट्राचा विश्वास बाजीराव मस्तानी सिनेमातला डायलॉग मारत खासदार संजय राऊतांचं वक्तव्य शिवसेना तुटलेली नाही वाकलेली नाही सर्वधर्माचे नागरिक शिवसेनेच्या पाठीशी मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही राऊतांचा विरोधकांना टोला अजूनही प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत ही शिवसेना विधानसभेत पुन्हा भगवा फडकवेल आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करेल संजय राऊतांकडून सभेत विश्वास व्यक्त महाविकास आघाडीच्या एकत्र सभेला शिवसेना धनुष्यबाण यात्रेनं देणार उत्तर महाविकास आघाडीच्या संभाजीनगरमधल्या सभेनंतर शिवसेनेची संभाजीनगरमध्येच यात्रा महाविकास आघाडीची 2 एप्रिलला सभा तर शिवसेनेकडून 8 किंवा 9 एप्रिलला धनुष्यबाण यात्रा राहुल गांधी यांच्यावरील कारवाईशी भाजपचा संबंध नाही काँग्रेसच्या आरोपांना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं उत्तर तर शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याचं आठवलेंचं निमंत्रण भाजपचे नेते कृपाशंकर सिंग आणि अखिलेश चौबेंचं मलाडमध्ये डॉक्टरांसोबत मन की बातचं आयोजन डॉक्टरांना येणाऱ्या समस्या सरकारकडून असणाऱ्या अपेक्षांवर झाली चर्चा नाशिक शहरातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिसांनी तातडीनं उपाययोजना कराव्यात अन्यथा नाशिककर रस्त्यावर उतरतील आणि पोलिसांविरोधात मोठा उठाव करावा लागेल छगन भुजबळांचा इशारा राज्यातील सरकार असंवेदनशील जयंत पाटील यांची सरकारवर टीका अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं मंत्र्यांकडून आश्वासन मात्र प्रत्यक्षात मदतीची घोषणा नाही जयंत पाटील यांची सरकारवर टीका बारामती तालुक्यातील मासाळवाडी भागामध्ये भाजपच्या शाखांचं गोपीचंद पडळकरांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रवादीबाबत लोकांच्या मनात नाराजी असल्याचं पडळकरांचं विधान बारामती लवासा आणि मगरपट्टा अशी 3 राज्यं केली पाहिजेत बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार लवासाच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे मगरपट्ट्याचे मुख्यमंत्री जयंत पाटील आणि या 3 राज्यांचे पंतप्रधान पवारांना करा गोपीचंद पडळकरांची पवार कुटुंबियांवर टीका एमआयएम म्हणजे भाजपची बी टीम मी जबाबदारीनं बोलतोय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वक्तव्य राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानं देशात अनेक ठिकाणी काँग्रेस आक्रमक राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात आंदोलनाची शक्यता
मुख्यमंत्र्यांनाही 12 कोटीच्या रेड्याचं आकर्षण. महापशुधन एक्सपोच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून रेड्याचा उल्लेख, तर भाषण संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून रेड्याची पाहणी. नागपूर मुंबई नागपूर ही दुरांतो एक्सप्रेस आता बडनेरामध्ये थांबणार, प्रवाशांची मागणी पूर्ण. आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांच्या विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची नोंद, पक्षातीलच पदाधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पुण्यातील देहूच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थानला नवे अध्यक्ष, अटीतटीच्या लढतीनंतर पुरुषोत्तम मोरेंच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ, पुरुषोत्तम मोरेंचा 9 मतांनी उमेश मोरेंवर विजय. सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून जोधपूर इथून धाकड राम बिश्नोईला अटक, सलमानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबई शिर्डीनंतर आता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसही कल्याणला थांबणार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती. साताऱ्यातील मेडी सितारा ग्रुपचा डॉक्टरांसाठी रॅम्प वॉक आणि फॅशन शो, महिला डॉक्टरांच्या या विशेष कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा. गडचिरोलीमध्ये 127 आदिवासी जोडप्यांचं शुभमंगल, 8 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचाही यामध्ये समावेश. गडचिरोली पोलीस दल आणि मैत्री परिवार संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं सामूहिक विवाह सोहळा. बुलढाण्यामध्ये अनेक शाळांमध्ये विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित, आम्हाला खिचडी कधी मिळणार, विद्यार्थ्यांकडून प्रश्न. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी मार्फत चौकशी होणार, सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती. अनियमित कर्जवाटप आणि नोकर भरतीची होणार चौकशी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोंबाट उत्सव डोळ्यांचं पारणं फेडणारा चित्ररथ, भव्य दिव्य देखावे, पारंपरिक वेशभूषा, सोंगांसह खेळांचे रोंबाट उत्सवामध्ये अप्रतिम सादरीकरण. तुळजापूरमध्ये रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार, राज्यभरातून बैलगाडा मालक सहभागी, विजेत्यास 1 लाख रुपये तर उपविजेत्यास 51,000 बक्षीस. तराफ्याच्या माध्यमातून शेतात जाताना तलावात पडल्यानं शेतकरी बेपत्ता, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातली घटना, पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू. कृषी विभागाकडून हिंगोलीमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन, मात्र नियोजन कोलमडल्यानं शेतकऱ्यांची महोत्सवाकडे पाठ, सहभागी व्यावसायिक शेतकरी आणि बचत गटांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोलमधील गणपती मंदिर पद्मालयाला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ब दर्जा जाहीर. भंडाऱ्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोका अभयारण्यातील खुर्शीपार बेटामध्ये T13 वाघ मृतावस्थेत, औषध फवारणी किंवा विषारी सापाच्या दोषातून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. ठाणे जिल्ह्यामध्ये 9 कोटी 30 लाख रुपये किमतीचं प्रतिबंधक कोडीन असलेलं कफ सिरपच्या बाटल्या जप्त, 4 जणांना अटक. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ नक्षल्यांचे बॅनर, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा मार्गावरती CPI माओवाद्यांची बॅनरबाजी, मेस्मा कायद्याविरोधातही बॅनर. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शेतकरी गव्याच्या हल्ल्यामध्ये ठार, गावातील तरुण गव्याला हुसकावून लावत असताना घडली घटना, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. गोंदियातील रामणवाडीतल्या कोरणीखाट परिसरामध्ये एका केमिकलमध्ये नोटा डबल होतात असं सांगून फसवणूक करणाऱ्या 5 जणांना अटक. उमेश पाल हत्याकांडानंतर अतिक अहमद गँगला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू, या प्रकरणी 17 पोलीस कर्मचाऱ्यांना हटवलं. पश्चिम त्रिपुरामध्ये सीमा दलानं 1385 किलो गांजा केला जप्त, 3 जणांना अटक. पश्चिम त्रिपुरातील उराबारी गावातील संशयित व्यक्तीच्या घरी कारवाई. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची वयाच्या 25व्या वर्षी आत्महत्या, वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये गळफास घेत संपवलं जीवन. अरुणाचल प्रदेशही G20 सज्ज, विशाखापट्टणममधील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना रोषणाई. 28 तारखेला G20 बैठक, या बैठकीमध्ये 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी होणार सहभागी. पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक लिंक केला नसेल तर तो लवकर करा, कारण आधार क्रमांक पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 अशी आहे. 1 एप्रिल 2023 पासून लिंक नसलेले पॅन निष्क्रिय होते. इंडिया SME एक्सलन्स पुरस्कार प्रदान सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईत संपन्न. लघु आणि मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाला आत्मनिर्भर बनवण्यात मोलाचं योगदान, रमेश बैस यांनी केलं कौतुक. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 2023-24 हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावाला मंजुरी. फ्रान्समध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम, टिकटॉक ट्विटर इन्स्टाग्राम मनोरंजनासाठीच्या इतर मोबाईल अॅप्लिकेशन्सचा वापर करण्यावर घातली बंदी. दिल्ली धरमशाला दिल्ली या पहिल्या इंडिगो विमानसेवेला मंत्री अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, राज्यमंत्री जनरल VK सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या G20 रचनात्मक कार्यसमूहाच्या दुसऱ्या बैठकीची चेन्नईत सांगता. निखत जरीन आणि लोवलिना बोर्गोहॉन यांनी बॉक्सिंगमध्ये मिळवून दिला भारताला विजय. नवी दिल्ली इथं महिलांची जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, निखत जरीनला 50 किलो वजनी गटात आणि लोवलिना बोर्गोहॉनला 75 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेवर लवकरच चित्रपट, निर्माते आसिफ कुमार मोदी यांची घोषणा.
प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आणि माजी लोकसभा खासदार इनोसेंट यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन। कोविडची लागण झाल्याने श्वसनाची समस्या तसेच अनेक अवयव निकामी झाल्याने हृदय निकामी, रुग्णालयाची माहिती। पाकिस्तानच्या वाळू शिल्पकारांना गडानी बीचवरती बनवलं शाहरुख खानचं पोर्ट्रेट, पोर्ट्रेटची सध्या सर्वत्र चर्चा। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेसामध्ये आणखी एक मानाचा तुरा, इस्रोच्या सर्वात मोठा रॉकेट 36 वनवेब उपग्रह यशस्वीरित्या झेपावलं, लंडन स्थित कंपनी वनवेबचं 18वं प्रक्षेपण। पहिल्या वुमन प्रीमियर लीगचं जेतेपद मुंबई इंडियन्सकडे, मुंबई इंडियन्सची दिल्लीवरती 7 विकेट्सनं मात, हरमनप्रीत आणि एस ब्रंटची निर्णायक खेळी। पोस्ट ऑफिस उघडा या मालिकेमध्ये प्राजक्ता माळीची होणार एंट्री, तब्बल 6 वर्षांनी करणार मालिकेत पुनरागमन। BS6 उत्सर्जन मानदंडाचा दुसरा टप्पा 1 एप्रिल 2023 पासून लागू, वाहन कंपन्यांची दरवाढीची घोषणा। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।